करवीर तालुक्यातील पाडळी बुद्रुक येथील शेतकऱ्यांना बिबट्या सदृश प्राण्याचं दर्शन झाल्याची चर्चा सुरू आहे. ही माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर वन विभागाच्या रेस्क्यू टीमनं पाहणी केली, मात्र कोणत्याही प्राण्याचे ठसे आढळून आले नाहीत. आज सकाळच्या सुमारास पाडळी बुद्रुक येथील कातरवाडा आणि म्हसोबा माळ परिसरात राजाराम पाटील या शेतकऱ्याला बिबट्या सदृश प्राण्याचं दर्शन झालं. त्यांनी ही माहिती ग्रामपंचायतीला कळवल्यानंतर गावामध्ये जागृतीसाठी दवंडी देण्यात आली. त्यानंतर ही माहिती वन खात्याला देण्यात आली. वन विभागानं गावात येऊन 2 वेळा परिसराची पाहणी केली, मात्र त्यांना कोणतेही ठसे आढळून आले नाहीत. तरीही शेतकऱ्यांनी शेतामध्ये जाताना काळजी घ्यावी आणि शक्यतो सोबत कोणाला तरी घेऊन जावं, असं आवाहन वन्यजन्य प्राणी बचावाचे प्रमुख सचिन सुतार यांनी केलंय. त्यानुसार कोल्हापूर वन विभागाचे आम्ही वन्यजीव बचाव पथक तसेच वनरक्षक मॅडम यांनी आम्ही जागेवर पाहणी केली, पण बिबट्या सदृश अशा कुठल्याच प्राण्याचे आम्हाला ठसे आढळून आलेले नाहीत. त्या ठिकाणी डॉग फॅमिलीमध्ये कोल्हा किंवा तरस ह्या प्राण्याचे आपल्याला ठसे आढळून आलेले आहेत. तर माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे की थोडे दिवस त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. त्यांची जी काही जनावरे असतील ते उघड्यावर न बांधता गोठ्यामध्ये बंदिस्त बांधावीत. तसंच शेतामध्ये जात असताना स्वतः कोणाला तर सोबत घेऊन जायला पाहिजे, जेणेकरून त्या प्राण्याचा तुम्हाला कोणालाही त्रास होणार नाही आणि त्याचा तो त्याच्या नैसर्गिक अधिवासात निघून जाईल.